कोकणात पर्यटनाला चालना मिळावी यासाठी कोकणातलं पहिलं विमानतळ सिंधुदुर्गातल्या चिपी इथे उभारण्याचं मानस करण्यात आलं. आज इथे या विमानतळाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. जानेवारीपर्यंत याचं काम पूर्ण होईल आणि देशभरातून पर्यटक इथे दाखल होतील आणि इथल्या व्यवसायाला त्याचा फायदा होईल. देश विदेशातला पर्यटक गोव्याकडे न जाता थेट सिंधुदुर्ग पर्यायानं कोकणात यावा म्हणून नारायण राणेंनी अत्यंत महत्वाकांक्षी असा विमानतळाचा प्रकल्प 2009 साली मंजूर करून घेतला. या विमानतळाचं काम अत्यंत जलद गतीनं सुरू आहे. रनवेचं कामही जवळजवळ पूर्ण होत आलंय. मुख्य इमारतीचे 2 मजले तयार झालेत. एकंदरीतच एअरपोर्टचं काम अंतिम टप्प्यात आलंय. रनवे पूर्ण झालेला आहे. बाकीचं बांधकाम येणाऱ्या डिसेंबरच्या आत होईल आणि जानेवारीला आमच्या जिल्ह्यात विमान लँड होईल आणि मग टेक ऑफ घेईल. राणेसाहेबांचं स्वप्न होतं की या जिल्ह्यामध्ये विमानतळ व्हा. तो विमानतळ सुद्धा येणाऱ्या 2015 पूर्ण होईल आणि 2015 विमान या ठिकाणी टेक ऑफ लँडिंग चालू होऊन देशभरातले आणि परदेशातील पर्यटक येतील. या विमानतळामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. लांबवरचे पर्यटक विमानसेवा नसल्यानं कोकणाचा पर्यटनासाठी विचार करत नव्हते, पण आता विमानतळामुळे हा पर्यटक कोकणाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे सर्वाधिक आनंद अशा लांब राहणाऱ्या पर्यटकांना झालाय. काय वाटतं तुम्हाला एअरपोर्ट इथे होतं या निर्णयाबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? ॲक्च्युली असं झालं तर खरंच बरं होईल, कारण की मी पुण्यावरनं आलो आहे आणि आम्हाला अराऊंड 400 किलोमीटरसाठी 10 तास लागले. 2 लहान मुलं होती, कार होती तरी पण रस्ते एवढे ग्रेट नाही आहेत. सो एअरपोर्ट झालं तर डेफिनेटली जास्त लोक येतील आणि त्यामुळे म्हणजे पर्यटन डेफिनेटली चांगलं होईल. सो इट्स अ गुड डिसिजन. एअरपोर्ट यहाँ पे बन रहा है, आपको क्या लगता है ये डिसीजन अच्छा है? बहुत अच्छा है, क्योंकि सावंतवाड़ी या ये जो जगह है वहाँ आने के लिए मुंबई से पूना से और ट्रैफिक के लिए टेक्स अराउंड 15-16 आवर्स. तो 16 घंटा अगर 2 घंटे में जो चीज़ जहाँ पहुँच सकते हैं तो क्यों खाली पीली कोई 16 घंटे. इट्स अ वेरी गुड डिसीजन. विमानतळामुळे स्थानिकांनाही फायदा होणार आहे, खास करून खासगी वाहतूकदारांच्या व्यवसायाला चालना मिळणार आहे, त्यामुळे त्यांच्यातही आनंदाचं वातावरण आहे. मी एक गाडी व्यावसायिक आहे. हे लवकरात लवकर विमानतळ व्हावं जेणेकरून त्याने आम्हाला फायदा होईल. बाहेरचे जे पर्यटक येतात गोव्यावरून, म्हणजे गोवा एअरपोर्टला येतात, तेच आपल्या इथे चिपीला उतरतील आणि त्या जेणेकरून आम्हाला त्याच्या गाडीचा धंदा फायदा होईल आम्हाला. कोकणातल्या तरुणांना कोकणातच उच्च शिक्षणाची सोय नारायण राणेंनी उपलब्ध करून दिली आहे. अद्ययावत असं सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाचं इंजिनिअरिंग कॉलेज नारायण राणेंनी कणकवलीत उभारलंय. 32 एकरात असलेल्या या महाविद्यालयात 1495 विद्यार्थी शिकतात. शिक्षणात प्रगती आम्ही फार केली. तालुक्याला इंग्लिश मिडियम शाळा आहेत, ITI आहे, पॉलिटेक्निक आहे, आमच्याकडे डेअरी कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, ॲग्रिकल्चर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि आता मेडिकल कॉलेजचं काम सुरू आहे, येणाऱ्या वर्षात सुरू होईल. 16 वर्षांपासून सुरू असलेल्या या महाविद्यालयाचा उद्देश कोकणातल्या तरुणांना अद्ययावत शिक्षण उपलब्ध करून देणं आहे. कोकणातल्या तरुणांना चांगल्या शिक्षणासाठी मुंबई पुण्याला जायची गरज पडू नये, उलट त्या तोडीचं शिक्षण कोकणात उपलब्ध करून देण्याचा नारायण राणे यांचा निर्धार होता. गरजू आणि शेतकऱ्यांच्या मुलांना इथे विशेष शिष्यवृत्ती दिली जाते. शेती व्यवसायाची तंत्रशुद्ध माहिती मिळावी यासाठी शेतीतंत्र आणि पशुधन व्यवस्थापन, दुग्धोत्पादनाचं शिक्षण देणाऱ्या विद्यालयाची स्थापनाही करण्यात आली आहे. एवढंच नाही तर परिसरातून डॉक्टरांची निर्मिती व्हावी, लोकांना आरोग्य सुविधा मिळावी यासाठी मेडिकल कॉलेजचं कामही पाडवे इथं सुरू आहे. जिल्ह्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल, मेडिकल कॉलेज असेल, BSc नर्सिंग कॉलेज असेल, डेअरी कॉलेज असेल, कृषी कॉलेज असेल, म्हणजे चांगलं शिक्षण देऊन चांगल्या नोकऱ्या मिळतील ह्याही दृष्टिकोनातून राणेसाहेबांनी चांगल्या शिक्षणातून चांगल्या नोकऱ्या मिळण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. सिंधुदुर्गातल्या महिलांना रोजगार मिळावा यासाठी कणकवलीमधल्या ओसरगाव इथं एक भव्य असं महिला भवन उभारण्यात आलंय. गारमेंट इंडस्ट्री, लोणचं, पापड, काजू, आंबा, जांभूळ यांचा समावेश असलेले खास कोकणी पदार्थ इथं तयार केले जातात आणि बाजारपेठेत त्यांची विक्री करून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतोय.
वेगवेगळ्या क्षेत्रातून चांगला रोजगार मिळण्यासाठी विशेषतः ओसरगावला महिला भवन काढून आज वेगवेगळ्या प्रकारची जी आंबा असेल, काजू असेल, रतांबा असेल, काजू असेल, वेगवेगळ्या प्रकारची फळं जी आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फळ प्रक्रिया उद्योग ह्या जिल्ह्यांचं निर्माण झाले तर ह्या जिल्ह्यातील बेरोजगार किंवा ह्या ठिकाणची शेतकऱ्यांची मुलं ह्याच ठिकाणी थांबून त्यांना रोजगार मिळेल अशा दृष्टिकोनातून प्रयत्न चालले आहेत. आता ह्या ठिकाणी ही जी कंपनी आहे कोकण महिला विकास कंपनी, त्या ठिकाणी बेसिकली जी लोकल फ्रुट्स आहेत त्याच्यावर प्रोसेसिंग केलं जातं आणि त्यामुळे ह्या ठिकाणी ज्याही महिला येतात तर सर्वात प्रथम बघितलं जातं की ती कुठल्या बॅकग्राऊंड नाही, म्हणजे तिची आर्थिक परिस्थिती कशी आहे, तिच्या घरचं उत्पन्न कसं आहे, जेणेकरून जी गरजू असेल तिच्या आता महिला म्हटल्यावर त्यांच्याकडे काही ना काही प्रत्येकीच्या हाताला कौशल्य असतं आणि त्याचा वापर करून आणि प्रत्येकाची गरज जेणेकरून इथे येऊन त्यांच्या कुटुंबाला थोडाफार आर्थिक हातभार लागू शकतो याचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी महिलांना घेतलं जातं. आर्थिक विवंचनेत अडकलेल्या निराधार महिलांना या महिला भवनमुळे आधार मिळाला आहे. महिला भवन मध्ये काम करणाऱ्या अनेक महिलांचं आयुष्य यामुळे बदलून गेलंय. माझे मिस्टर अचानकच हरले, त्यांनी एक्सपायर झाले, त्यामुळे अखंड संसाराची जबाबदारी माझ्यावर एकटीवर पडली. मग आता मी महिला भवनमध्ये जॉईन झाल्यापासून मी माझा संसार आणि माझ्या मुलाचं शिक्षण मी स्वतःच्या जबाबदारीवर करू शकते. माझ्या घरात 3 व्यक्ती इथे कामाला आहेत आणि आमचं घर त्याच्यावरतीच चालतं. साहेब आमच्यासाठी खूप करतात, तसं सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पण त्यांनी खूप केलं. इथे कामाला राहिल्यापासून आमच्या घरात पण आर्थिक मदत माझ्याकडनं होत गेली. साहेबांनी आमच्यासाठी एवढं सिंधुदुर्ग महिला भवन उभारलं आहे, त्यामध्ये आम्ही बऱ्याच महिला इथे कामाला आहोत. साहेबांनी आमच्यावरती खूपच म्हणजे असे साहेबांचे उपकारच आहेत आमच्यावरती. कोकणातल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार मिळावा, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी विविध प्रकल्प उभारण्याचा निर्धार नारायण राणे यांनी केलाय. त्याचाच एक भाग म्हणजे सी वर्ल्ड प्रकल्प. कोकण आणि जगभरातील सागरी जीवसृष्टीचं दर्शन एकाच ठिकाणी पर्यटकांना व्हावं आणि मनोरंजनाची साधनं उपलब्ध व्हावीत यासाठी सी वर्ल्डची उभारणी करण्यात येणार आहे. अम्युजमेंट पार्क, सागरी जीव संशोधन केंद्रही उभारण्यात येणार आहे. या सी वर्ल्ड प्रकल्पामुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. आशिया खंडामध्ये जसं सी वर्ल्ड प्रकल्प वेगवेगळ्या प्रदेशामध्ये आहेत, त्याच धर्तीवरती मालवण तोंडवळीमध्ये आज सी वर्ल्ड सारखा प्रकल्प जवळजवळ 1,500 कोटी रुपयाचा आणण्याचं प्लॅन किंवा आणण्याचा प्रयत्न राणे साहेबांनी केलेला आहे. हा जिल्हा पर्यटनातून रोजगार मिळेल यासाठी निश्चितच सी वर्ल्ड प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून राणे साहेबांचा मानस आहे. युवक आणि महिलांच्या प्रश्नांकडे लक्ष देत असताना वृद्धांकडेही तेवढंच लक्ष नारायण राणे यांनी दिलंय. निराधार वृद्धांसाठी सिंधुदुर्गमध्ये वृद्धाश्रम उभारण्यात आलाय. एवढंच नाही तर दर महिन्याला नारायण राणे या वृद्धाश्रमाला भेट देतात आणि इथल्या वृद्धांशी संवाद साधतात, त्यांच्या अडचणी जाणून घेतात. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा राणे साहेबांनी जवळजवळ 2 एकर जागेवरती वृद्धाश्रम उभा केलेला आहे आणि या वृद्धाश्रमामध्ये आज जवळजवळ 35-40 लोकांना त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची राहण्याची सोय करून त्यांचा या ठिकाणी स्वतः त्यांचा मुलगा असल्यासारखा राणेसाहेब या वृद्धाश्रमामध्ये त्यांना चांगला आधार दिलेला आहे. दर महिन्याला स्वतः राणेसाहेब या वृद्धाश्रमामध्ये जाऊन ह्या सर्व वृद्ध लोकांची विचारपूस करून आज त्या लोकांना कोणत्याही प्रकारचे त्यांना त्यांचं जीवन जगणं सुसह्य व्हावं यासाठी पूर्णपणे राणेसाहेब त्यांच्या पाठीशी उभे राहतात. सिंगापूरच्या धर्तीवर कोकणालाही पर्यटनाच्या जोरावर समृद्ध करण्याचा नारायण राणेंचा निर्धार आहे. येत्या काळात कोकणातल्या पर्यटन व्यवसायाची आणि पर्यायानं कोकणच्या माणसाची अधिक जोमानं कशी भरभराट होईल आणि तळागाळातल्या लोकांपर्यंत हा विकास वेगानं कसा पोहोचेल याचाच प्रयत्न नारायण राणे करत आहेत. चाकरमानी हा शब्द सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपार झाला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये तरुणांना आणि महिलांना रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी नवनवे उद्योग या जिल्ह्यामध्ये आले पाहिजेत अशी भावना इथल्या लोकांनी व्यक्त केली आहे. या भागामध्ये इतकंच, इतरही अनेक घडामोडी आपण जय महाराष्ट्रवर पाहत राहणार आहोत.